टाइडची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आता मिळाल्यानंतर ऍक्च्युअल स्ट्रक्चर कडे आपण वळू. वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ डीएनए. पहिला पॉइंट आपण सांगितलेला आहे काय, इट इज अ चेन ऑफ मेनी न्यूक्लियोटाइड्स हेन्स कॉल्ड ऍज पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन बिकॉज इट इज मेड अप ऑफ मेनी न्यूक्लियोटाइड. इट कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रँड्स. इथं न्यूक्लियोटाइड 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 यांनी एक स्ट्रँड बनलं. दुसरं स्ट्रँड त्याला स्पायरली ट्विस्ट झालेला आहे. न्यूक्लियोटाइड 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 म्हणजे दोन न्यूक्लियोटाइडच्या अशा चेन्स आहेत. त्यामुळे दोन स्ट्रँड आहेत आणि दोन्ही स्ट्रँड एकमेकामध्ये असे स्पायरली ट्विस्ट झालेले आहेत. जसं आपल्याकडे रोप असतो, दोर असतो, त्याच्यामध्ये जे धागे आहेत ते एकमेकामध्ये जसे स्पायरली ट्विस्ट होतात, तशा प्रकारे डीएनए मध्ये दोन स्ट्रँड आहेत आणि हे दोन्ही स्ट्रँड एकमेकामध्ये असे स्पायरली ट्विस्ट झालेत. आणि ही ट्विस्टिंग जी आहे, हे हेलिकल स्ट्रक्चर आहे, ते असं राईट हँडेड आहे, राईट हँडेड आहे, राईट हँडेड आहे. आणि दोन्ही स्ट्रँड एकमेकाला स्पायरली ट्विस्ट असल्यामुळं इथं आपल्याला डबल हेलिकल स्ट्रक्चर दिसतं. सो सेकंड पॉइंट इज इट कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रँड्स विच आर स्पायरली ट्विस्टेड विथ ईच अदर टू फॉर्म डबल हेलिकल स्ट्रक्चर. डबल हेलिक्स इज राईट हँडेड. आणि त्यामुळं काय होतं, इथं एक खाच तयार होते, ग्रूव तयार होते, जी डीप आहे. जी डीप असणारी खाच आहे ती साधारणतः 22 अँड स्ट्रॉंग युनिट एवढ्या डायमीटरची आहे, एवढ्या लांबीची आहे. एवढ्या लांबीची जी खाच तयार होते त्या खाचेला, त्या ग्रूला आपण म्हणतो मेजर ग्रू. आणि अल्टरनेट दुसरी जी ग्रू आहे ती मात्र कमी आहे. इथं 12 अँड स्ट्रॉंग युनिट एवढ्या लांबीची ही दुसरी जी ग्रू आहे तिला म्हणायचं मायनर ग्रू. सो ड्यू टू डबल हेलिकल स्ट्रक्चर अल्टरनेट मेजर मायनर मेजर मायनर मेजर मायनर ग्रूज आर फॉर्म्ड. अल्टरनेट मेजर आणि मायनर ग्रूज तयार होतात. आणि या ग्रूज कशासाठी आहेत, ग्रूज आर कन्सर्न विथ बाइंडिंग ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. या हिस्टोन प्रोटीन या ग्रूज मध्ये बाइंड झालेले असतात, त्याच्यासाठी ही साईट आहे. द टू स्ट्रँड्स आर प्लेक्टोनेमिक म्हणजे सहजासहजी ते एकमेकाला टाइटली बाउंडेड असतात, सहजासहजी वेगळे होत नाहीत. परंतु जर हे डीएनए आपण 80 डिग्री सेंटीग्रेड 90 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर याच्यातले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात आणि दोन स्ट्रँड सेपरेट होतात. त्याला आपण म्हणतो डी नॅचरेशन ऑफ डीएनए. त्याला आपण डी नॅचरेशन ऑफ डीएनए म्हणतो. पण सहजासहजी वेगळे होत नाहीत म्हणून प्लेक्टोनेमिक आहे, ते टाईटली बाउंडेड आहे. वन स्ट्रँड रन्स इन 5-2-3' आता 5' म्हणजे पहिल्या कार्बन ॲटमला, पाचव्या कार्बनला, पाचव्या पहिल्या पेंटो शुगरच्या पाचव्या कार्बन ॲटमला काय जोडलेलं आहे, फॉस्फेट ग्रुप. त्याच्या पुढच्या
तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या म्हणून एक या स्ट्रँडचं डायरेक्शन कसं आहे 5'-3' prime आणि दुसरं स्ट्रँड जे आहे ते मात्र 3'-5' prime आहे म्हणजे पहिल्या शुगरच्या तिसऱ्या कार्बन ॲटमला नंतरच्या पाचव्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या. सो दीज टू स्ट्रँड्स आर अँटी पॅरलल विथ इच अदर. हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाला अँटी पॅरलल असतात म्हणजे एक स्ट्रँड 5'-3' डायरेक्शन न जाणार आणि दुसरं मात्र 3'-5' डायरेक्शन न जाणार. दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत, अँटी पॅरलल आहेत टू मेंटेन दी पोलॅरिटी. त्यासाठी दी नायट्रोजन बेसेस ऑफ टू स्ट्रँड्स आर ऑलवेज पेअर्ड. या दोन्ही स्ट्रँडचे नायट्रोजन बेसेस जे असतात त्यांच्यामध्ये निश्चित असं पेअरिंग असतंच, पेअरिंग त्याच्यामध्ये निश्चित आहे. कसं पेअरिंग आहे? जसं या स्ट्रँडकडं ॲडेनिन असेल तर ॲडेनिनचं पेअरिंग दुसऱ्या स्ट्रँडच्या थायमिन बरोबर होणार. सो ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन बाय 2 weak हायड्रोजन बॉन्ड्स. ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन बाय 3 weak हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे ॲडेनिनचं पेअरिंग थायमिन बरोबरच होणार किंवा थायमिनचं पेअरिंग ॲडेनिन बरोबरच होणार, ग्वानिनचं पेअरिंग सायटोसिन बरोबरच होणार म्हणजे सायटोसिनचं पेअरिंग ग्वानिन बरोबरच होणार. आणि याच्यामुळं काय होतं? याच्यामुळं प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशियो काय मिळणार? म्हणजे एका याच्यामध्ये जेवढे प्युरिन्स आहेत डीएनए मध्ये, एका डीएनए मॉलिक्युल मध्ये समजा 1000 प्युरिन्स आहेत, तर त्या डीएनए मॉलिक्युल मध्ये पिरिमिडिन किती असा क्वेश्चन विचारला तर 1000. सो रेशियो इज 1:1 म्हणजे इथं ए प्लस जी डिवायडेड बाय सी प्लस टी म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशो 1 येतो असं सुरुवातीला चार्जॉप नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं म्हणून त्याला आपण चार्जॉप रोल म्हणतो. याला आपण चार्जॉप रोल म्हणतो बिकॉज रेशो ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन इज 1:1. जेवढे प्युरिन्स तेवढे पिरिमिडिन्स आणि त्यांच्यामध्ये निश्चित पेअरिंग आहे. ॲडेनिन पेअर्स विथ थायमिन बाय 2 weak हायड्रोजन बॉन्ड्स ऑर थायमिन पेअर्स विथ ॲडेनिन बाय 2 weak हायड्रोजन बॉन्ड्स, ग्वानिन पेअर्स विथ सायटोसिन बाय 3 weak हायड्रोजन बॉन्ड्स ऑर सायटोसिन पेअर्स विथ ग्वानिन बाय 3 weak हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे तिसरा बॉन्ड आपल्या लक्षात आला का? फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड आणि दोन नायट्रोजन बेसच्या मध्ये इथं हायड्रोजन बॉन्ड आहेत. आणि हायड्रोजन बॉन्डमुळं समजा शिडी आहे आपल्याकडे, एखादी लॅडर आहे, त्या लॅडर मध्ये असे मध्ये मध्ये रंग्स आहेत. अशा प्रकारचे रंग्स इथं दिसतात नायट्रोजन बेस पेअरिंगमुळं. सो डीएनए लुक्स लाईक अ ट्विस्टेड लॅडर, अशी ट्विस्ट केलेली लॅडर असंही डीएनएला तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ईच टर्न ऑफ कॉइल, एक कंप्लीट कॉइल विचारात घ्या, ही कंप्लीट टर्न आहे, हा निम्मा टर्न आहे, हा निम्मा टर्न आहे. एक इथून सुरुवात केल्यानंतर निम्मा झाला, पुन्हा निम्मा झाला. एक कंप्लीट टर्न जर विचारात घेतला त्याला पीच अँगल असंही नाव दिलेलं आहे. हा पीच अँगल किती आहे? 34. पीच अँगल किती आहे? तर 360 degree एवढा आहे, 360 degree.
एक कंप्लीट टर्न जो आहे त्याचा पिच एंगल किती आहे 360 डिग्री एवढा आहे आणि एका टर्नच वर्टिकल डिस्टन्स असं उभा अंतर किती आहे तर हे आहे 34 एनस्ट्रॉंग युनिट. आता आपल्याला एनस्ट्रॉंग युनिट आणि एनएम दोघांमध्ये कन्वर्जन माहित पाहिजे. जर 34 एनस्ट्रॉंग युनिट असेल तर त्याला दुसरा आपण म्हणू शकतो 3.4 एनएम, कारण 1 एनएम इज इक्वल टू 10 एनस्ट्रॉंग युनिट, हे आपल्या लक्षात असू द्या. आणि एका टर्न मध्ये किती बेस पेअर आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 10 बेस पेअर्स आर प्रेझेंट. एका कंप्लीट टर्न मध्ये 10 बेस पेअर असतात, 10 बेस पेअर्स आहे. मग क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव बेस पेअर्स, दोन सक्सेसिव बेस पेअर मध्ये अंतर किती आहे. मला सांगा 10 बेस पेअर मध्ये अंतर किती आहे 34 एनस्ट्रॉंग युनिट. सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव बेस पेअर इज 3.4 एनस्ट्रॉंग युनिट ऑर 0.34 एनएम, 0.34 एनएम. त्याच्यानंतर आता म्हणजे 10 बेस पेअर एवढ्यामध्ये येतात म्हणजे बेसेस किती जोड्या येतात, बेस पेअर, पेअर म्हणजे 10 बेस पेअर म्हणजे किती झाले 20 बेसेस झाले, 20 बेसेस म्हणजेच 20 न्यूक्लिओटाइड्स झाले. हे एमसीक्यू वेगवेगळे जे याच्यावर विचारले जातात त्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे. बेस पेअर म्हणजे बेसची जोडी आणि बेस एक म्हणजे एक न्यूक्लिओटाइड. हा आता इथं सगळ्या न्यूक्लिओटाइडमध्ये आपण जर विचार केला सगळ्या न्यूक्लिओटाइडमध्ये डिऑक्सीरायबो शुगर सेम आहे की नाही, सेम तीच शुगर आहे सगळीकडं. सगळ्या न्यूक्लिओटाइडमध्ये फॉस्फेट ग्रुप सेम आहे की नाही, तोच आहे. परंतु सगळ्या न्यूक्लिओटाइडमध्ये नायट्रोजन बेसेस सेम आहेत का, नाही. कुठं ॲडेनिन आहे, कुठं ग्वानिन आहे, कुठं थायमिन आहे, कुठं सायटोसिन आहे, म्हणजे फरक कशात आहे, बेसेसमध्ये फरक आहे. आणि म्हणून आपण याची वेगळी ओळख ही बेसवरनं करतो. आता याचा डायमीटर किती आहे, द डायमीटर ऑफ डीएनए इज 20 एनस्ट्रॉंग युनिट. या डायमीटरचं अनालिसिस करू आपण कारण याच्यावर एमसीक्यू आहेत. आता 20 एनस्ट्रॉंग युनिटमध्ये तुम्हाला क्वेश्चन एक विचारला जाईल, या डीऑक्सीरायबो शुगरमध्ये बॅकबोन म्हणून कोण काम करतं, विच ऑफ दी फॉलोइंग ऍक्ट एज अ बॅकबोन ऑफ डीएनए. तर एवढा जो पार्ट आपल्याला दिसतो तो बॅकबोनचा आहे, हे बॅकबोन आहे. मग बॅकबोनमध्ये कोण आहे, तर इथं शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार. सो अल्टरनेट शुगर फॉस्फेट फॉर्म्स बॅकबोन ऑफ डीएनए, हे यावर एमसीक्यू आहे, प्रत्येक बुकमध्ये हा एमसीक्यू आहे. अल्टरनेट शुगर फॉस्फेट फॉर्म्स बॅकबोन ऑफ डीएनए, एस पी एस पी एस पी शरद पवार शुगर फॉस्फेट काय काय म्हणजे ना तुम्ही, ठीक आहे. आता हे जे बॅकबोन आहे किती आहे बॅकबोन, आणि इकडे एक बॅकबोन आहे इकडे एक बॅकबोन आहे, हे टोटल डिस्टन्स किती घेतलंय आपण 20 एनस्ट्रॉंग युनिट आहे. आता या 20 एनस्ट्रॉंग युनिटचं सेपरेशन आपण करू. इकडचं जे बॅकबोन आहे या बॅकबोनचं डिस्टन्स किती आहे, तर या बॅकबोनचं डिस्टन्स आहे याचं डायमीटर आहे 4.5 एनस्ट्रॉंग युनिट. तर इकडच्या बॅकबोनचं सुद्धा किती असेल, ते सुद्धा असणार 4.5 एनस्ट्रॉंग युनिट. म्हणजे या 20 एनस्ट्रॉंग युनिटमध्ये 4.5 एनस्ट्रॉंग युनिट इकडचं बॅकबोन गेलं आणि 4.5 एनस्ट्रॉंग युनिट इकडचं बॅकबोन गेलं,
राहे म्हणजे 9 एनस्ट्रॉंग युनिट इज अ टोटल डायमीटर ऑफ बॅकबोन ऑफ डीएनए. मग या कार्बन नंबर 1 मध्ये आणि इकडच्या कार्बन नंबर 1 या शुगरच्या कार्बन नंबर 1 मध्ये हे मधलं अंतर राहिलं किती, हे राहिलं 10.8 to 11 एनस्ट्रॉंग युनिट. कारण 9 इकडे गेलं म्हटल्यावर राहिलं 11 एनस्ट्रॉंग युनिट, टोटल आहे 20 एनस्ट्रॉंग युनिट. डायमीटर टोटल किती 20 एनस्ट्रॉंग युनिट, त्याच्यापैकी इकडचं बॅकबोन किती 4.5, इकडचं बॅकबोन किती 4.5, टोटल बॅकबोन मध्ये गेलं किती 9, राहिलं किती मग 11 एनस्ट्रॉंग युनिट. म्हणजे या डिऑक्सीरायबोस शुगरच्या कार्बन नंबर 1 पासून इकडच्या कार्बन नंबर 1 पर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे असाही एमसीक्यू आपल्याला विचारला जाईल, तर ते आहे 10.8 to 11 एनस्ट्रॉंग युनिट. तर असं डीएनएचं हे डायमीटर आहे. पुन्हा क्वेश्चन विचारला जाईल याचं मॉलिक्युलर वेट की 10 डेल्टॉन एवढं मॉलिक्युलर वेट आहे, 3 डायमेन्शनल कॉन्फिग्रेशन आहे. यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड्स इथं दाखवलेत आपण, या हायड्रोजन बॉन्डची लांबी किती आहे 3 एनस्ट्रॉंग युनिट. ही सगळी इन्फॉर्मेशन बेसिक जर आपल्याला असेल तर क्वेश्चन सॉल्व करताना कुठलीही अडचण येत नाही. तर डीएनएमध्ये आपण काय काय स्टडी केलं आत्तापर्यंत पहा. डीएनए इज चेन ऑफ मेनी न्यूक्लिओटाइड्स, हेन्स कॉल्ड ॲज पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स विच आर स्पायरली ट्विस्टेड विथ ईच अदर टू प्रोड्यूस डबल हेलिकल स्ट्रक्चर. डबल हेलिक्स इज राईट हँडेड अँड ड्यू टू डबल हेलिक्स अल्टरनेट मेजर मायनर ग्रूव्स आर फॉर्म. अल्टरनेट मेजर अँड मायनर ग्रूव्स आर फॉर्म. दी मेजर ग्रूव इज ऑफ 22 एनस्ट्रॉंग युनिट इन लेंथ वाईल मायनर ग्रूव इज अबाउट 12 एनस्ट्रॉंग युनिट इन लेंथ. These grooves are sites of binding of histone proteins. Then, 2 strands are not easily separated, so that means they are plectonemic. But when they are kept in high temperature like 80 to 90 degrees centigrade, the hydrogen bonds get broken and strands get separated. That is called as denaturation of DNA. Then these 2 strands are anti-parallel with each other. That means one strand runs in 5' to 3' prime while other runs in 3' to 5' prime, so it maintains the polarity. So there is anti-parallel nature of DNA strands. The nitrogen bases of 2 strands are always paired and their pairing is specific. That means adenine pairs with thymine by 2 weak hydrogen bonds, guanine pairs with cytosine by 3 weak hydrogen bonds. So ratio of purine and pyrimidine in DNA is 1:1. याचा अर्थ असा घेता येईल का, म्हणजे इथं आपण म्हणू काय a+g/c+t दॅट इज इक्वल टू 1, म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडिन यांचा रेशो 1:1 आहे हे चार्ज ऑफनं सांगितलं, हे बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असा घेता येईल का a+t/g+c इट इज ऑल्सो 1? नो, इट इज नॉट 1. म्हणजे एखादा डीएनए मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये 80 बेस पेअर किती असावेत आणि जीसी बेस पेअर किती असावेत हे नक्की सांगता येत नाही, त्या डीएनएवर डिपेंडंट आहे.
आणि हा रेशियो बदलत राहणार आहे. ई कोलाय नावाची बॅक्टेरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये 0.97 असा रेशियो आहे. आणि ह्युमन सेल मॅमल मध्ये ह्युमनची सेल जर विचारात घेतली तर आपल्यामध्ये तो रेशियो 1.52 आहे. सो दॅट रेशियो इज व्हेरिएबल. बट रेशियो ऑफ प्युरिन अँड पिरिमिडिन इज ऑलवेज 1:1. दिस इज स्पेसिफिक बेस पेअरिंग स्टडीड बाय चार्जॉफ, हेन्स नेम चार्जॉफ रूल. देन कंप्लीट टर्न ऑफ कॉइल, द अँगल ऑफ कंप्लीट टर्न ऑफ कॉइल इज पीच अँगल, दॅट इज 360 degree. And vertical distance of each turn of coil is 34 and strong unit or 3.4 nm. One complete turn contains how many base pairs? 10 base pairs. So success distance between two successive base pairs is 3.4 and strong unit, and angle between the distance angle present between these two base pair is 36 degree. 10 madhe jar 360 degree asel tar dogatla matlab angle kiti asnar hai? 36 degree asnar hai. Then diameter of DNA is 20 and strong unit. Which of the following forms backbone of DNA? Alternate sugar phosphate forms backbone of DNA. And diameter of this backbone is 4.5. Here also 4.5. So diameter of DNA. Diameter of this backbone is 4.5 plus 4.5 and strong unit. Then distance between carbon number 1 of this sugar to distance between this carbon number 1 of this sugar, that is 10.8 to 11 and strong unit. अशा प्रकारे डीएनएचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये एक एमसीक्यू घ्या आणि तो एमसीक्यू मला सॉल्व करून द्या. सपोज देर इज वन डीएनए मॉलिक्यूल हॅज लेंथ about 680 and strong unit, and ratio of A double bond T and G triple bond C base pair is 1:1. That means 50% 50% 80 base pairs are present and 50% GC base pairs are present. Then how many base pairs are present in this DNA? How many hydrogen bonds present in this DNA? How many phosphodiester bonds present in this DNA? How many glycosidic bonds are present in this DNA? Kara calculation. Ha ek question. Ani sarva book madhe aankhi ek question ahe. Aplyala maite ratio of purine pyrimidine kiti ahe? 1:1 ahe. एक क्वेश्चन हाही घ्या. इफ इन डीएनए
इन डीएनए साइटोसिन इज अबाउट 30%. Then what will be the percentage of? What will be the percentage of guanine, adenine, thymine, etc.? दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहे, त्याचे आंसर मला सांगायचे आहेत लगेच. पा, इथं 680 बेस पेअर एवढ्या लांबीचं डीएनए आहे, म्हणजे याच्या किती पटीनं वाढलं? 34, म्हणजे 10 पटीनं वाढलं तर 340 झालं, 20 पटीनं वाढलं तर 680 झालं, म्हणजे 20 कॉईल इथं आहे. कॉईल किती आहे त्याच्यामध्ये? 20 कॉइल्स. एका कॉइल मध्ये नायट्रोजन बेस पेअर किती असतात? 10. 20 कॉइल्स मध्ये किती किती बेस पेअर झाले? 200 बेस पेअर झाले का? कारण 34 अँस्ट्रॉंग युनिट एवढ्या लांबीचा असेल तर 10, 340 ला 100 आणि 680 ला 200 बेस पेअर झाले. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्ड्स किती? आता आपण तर पर्सेंटेज सांगितलं 1:1, आता 1:1 पर्सेंटेज सांगितल्यामुळे काय झालं? 80 बेस पेअर किती 200 पैकी? ए डबल बॉन्ड टी बेस पेअर किती झाले? 100. जी ट्रिपल बॉन्ड सी बेस पेअर किती झाले? हे पण 100. 80 बेस पेअर मध्ये हायड्रोजन बॉन्ड किती आहेत? 2 असतात. जी सी बेस पेअर मध्ये किती आहेत? 3 आहेत. म्हणजे इथं किती हायड्रोजन बॉन्ड झाले? 200. इथं किती झाले? 300. म्हणजे या टोटल मध्ये किती झाले हायड्रोजन बॉन्ड्स? 500. हायड्रोजन बॉन्ड झाले 500. आता फॉस्फोडायस्टर बॉन्डला काय करतो आपण? डायस्टर. दोघांनी जोडलेला असेल तर एका एका न्यूक्लिओटाईडचा विचार केला तर काही प्रश्न नाही, परंतु डायस्टर बॉन्ड दोघांना जोडणार, म्हणजे एका स्ट्रँड मध्ये जेवढे न्यूक्लिओटाईड आहेत त्यातला -1 करा. नंबर ऑफ न्यूक्लिओटाईड्स प्रेझेंट इन वन स्ट्रँड -1. एका स्ट्रँड मध्ये किती आहेत? इथं किती आहेत? 200 बेस पेअर आहेत. बरोबर आहे, 200 बेस पेअर आहेत. आता 200 बेसेस इकडे असणार, 200 बेसेस इकडे असणार, म्हणजे 200 -1 199, आणि इकडे सुद्धा 200 -1, कारण शेवटचं बेस पेअरिंग जे आहे ते डायस्टर बनत नाही, दोन इस्टर बॉन्ड बनत नाही, म्हणून -1. 199 म्हणजे टोटल किती झाले? 199 आणि 199, 398. हे काय झाले? फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. ग्लायकोसाइडिक बॉन्ड किती? जेवढे न्यूक्लिओटाइड तेवढे बॉन्ड्स. किती न्यूक्लिओटाइड आहेत? 200 बेस पेअर. म्हणजे न्यूक्लिओटाइड किती किंवा बेसेस किती? 400. 400 बेसेस, 400 न्यूक्लिओटाइड, म्हणजे 400 काय झाले? ग्लायकोसाइडिक बॉन्ड झाले. म्हणजे असा क्वेश्चन आता यानंतर तुम्हाला कुणीही विचारला, कसाही विचारला, तर तुम्हाला ते सॉल्व करता आलं पाहिजे. इतका तो सोपा आहे, फारसं काही कठीण नाही आहे. या एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. आता दुसरा क्वेश्चन जो आहे इथं काय, सायटोसिन किती आहे? आता बघा, ॲडेनिन प्लस ग्वानिन किती आहे? 50%. थायमिन प्लस सायटोसिन हे किती आहे? 50%. मग मला सांगा इथं दिलंय काय? सायटोसिन किती दिलंय? 30%. मग सायटोसिन जर 30% असेल, सायटोसिन जर 30% असेल तर मला सांगा ग्वानिन किती पर्सेंट आहे?
हाँ ग्वानिन पण 30% असणार आहे आणि इथं आपण थोडंसं वेगळं लिहू ॲडेनिन थायमिन ग्वानिन प्लस सायटोसिन हाँ हे जर 30% असेल तर हे सुद्धा 30% असेल आणि हे मग 20% असणार हे 20% असणार कारण दोन्ही मिळून किती आहे 50 ॲडेनिन सायटोसिन जर 30% असेल तर ग्वानिन किती असेल सायटोसिन जर 30% असेल तर इथं ग्वानिन असणार तेही 30% असणार आहे त्याच्यानंतर ॲडेनिन किती असणार आहे ॲडेनिन असणार 20% कारण दोन्ही मिळून काय होणार आहे 50% थायमिन किती असणार आहे तेही 20% असणार आहे कारण दोन्ही मिळून 50% म्हणून एक विचारलं आपल्याला एक व्हॅल्यू दिली आणि बाकी तिघापैकी कुणाची जरी व्हॅल्यू आपल्याला विचारली तरी अडचण येण्याचं काहीही कारण नाही तुम्ही याही पद्धतीचे एक्झाम्पल मी नोट्समध्ये हे डिटेल दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही ते वाचा एक्झाम्पल याच्यावरनं सोडवा त्याचे MCQ पण सॉल्व करत राहा आणि काही डाऊट असतील तर मला कळवत राहा